नमस्कार, आज आपण कणकेपासून एक चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही या अगोदर कधीही खाल्लेला नसेल। हा पदार्थ आपण घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। रोजच्या चपातीसाठी आपण मीठ आणि पाणी टाकून जसं पीठ मळून घेतो, सेम त्याच पद्धतीचं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। यासाठी आपल्याला 1/2 वाटी डाळ लागणार आहे। ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून कुकरच्या 6 शिट्ट्या काढून छान मऊसूत शिजवून घ्यायची आहे। इथे मी डाळ अगोदरच शिजवून घेतलेली आहे। 1/2 वाटी डाळीसाठी 2 वाट्या पाणी आणि 1/2 टीस्पून हळद टाकून ही डाळ छान मऊ शिजवून घेतलेली आहे आणि नंतर रवीने घोटून घेतलेली आहे। आता हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे, ते म्हणजे उकडलेला एक मध्यम आकाराचा बटाटा। उकडलेला बटाटा चुरून चांगला मऊसूत करून घ्यायचा आहे। आता या उकडलेल्या बटाट्यामध्ये इतर साहित्य टाकून घेऊ। बारीक चिरलेला एक छोटा कांदा, त्यानंतर 1 चमचाभर हिरवी पेस्ट। ही हिरवी पेस्ट मी कशी बनवली आहे ते पटकन सांगते। यासाठी 1 छोटं मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये 1 हिरवी मिरची टाकून घेतली, त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 1 मुठभर हिरवी कोथिंबीर। हे सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घेऊन याची हिरवी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तीच पेस्ट आपण या मिश्रणामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्येच टाकू चवीपुरतं मीठ, 2 टीस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची जाडसर भरड आणि 1/2 टीस्पून हळद टाकून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। हा पदार्थ खूप चवदार लागतो आणि मला याची खात्री आहे की हा तुम्ही कधीही या अगोदर खाल्लेला नसेल। या मिश्रणामधलं मीठ आणि तिखटाचं प्रमाण एकदा चेक करून घेऊ। मीठ आणि तिखट एकदम बरोबर आहे। तर आता आपण हे बाजूला ठेवून पुढची प्रोसेस सुरू करू। हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून या कणकेचे 2 भाग करून घेऊ। मी हा पदार्थ 3 जणांसाठी बनवत आहे, तर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं। आता यामधल्या 1 गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। रोजची चपाती जितक्या जाडीची असते त्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही चपाती बनवायची आहे। चपाती सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे। इथे आपली चपाती लाटून तयार आहे। याची जाडी बघा, आपल्या चपातीपेक्षा जवळपास 2x जाडीची ही चपाती आहे। आता एखाद्या छोट्या ग्लासने किंवा वाटीने आपल्याला याच्या एकदम छोट्या छोट्या गोल गोल लाट्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही कुकी कटरसुद्धा यूज करू शकता। मी इथे 1 छोटा ग्लास घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व चपातीच्या आपल्याला गोल गोल लाट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेलं पीठ आपण बाजूला ठेवलेला जो गोळा आहे त्या पिठामध्ये मिक्स करून आपल्याला याचीसुद्धा चपाती लाटून त्याच्या गोल गोल लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। पीठ संपेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत राहायची आहे। इथे आपल्या सर्व लाट्या बनवून तयार झालेल्या आहेत। लाटी कडेनी थोडीशी जाड असते, त्यामुळे आपल्याला कडेनी थोडीशी पसरवून घ्यायची आहे। आणि आता आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अगदी थोडंसं मिश्रण या लाटीमध्ये भरून लाटी अशा पद्धतीने एकदम हळुवारपणे चिकटवून घ्यायची आहे। अगदी हलकंसं दाबून आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे। खूप गच्च दाबून आपल्याला हे पूर्ण बंद करायचं नाही। खूप गच्च दाबून का बंद करायचं नाही ते तुम्हाला पुढे कळेलच। आता ही भरून घेतलेली लाटी एका प्लेटमध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकून त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने लाटी घेऊन त्यामध्ये थोडंसं मिश्रण भरून अगोदर 2 बाजू जोडून घ्यायच्या आहेत, त्यानंतर दुसऱ्या 2 बाजू। अशा पद्धतीने मी 2 लाट्या तुम्हाला भरून दाखवलेल्या आहेत। जर तुम्हाला ही पद्धत थोडीशी अवघड वाटत असेल तर आपण मोदक ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे सुद्धा ही लाटी आपण भरून त्याचा मोदक बनवू शकतो। फक्त याचं तोंड बंद करताना एकदम हलक्या हाताने बंद करायचं आहे, खूप गच्च बंद करायचं नाही। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या सर्व लाट्या भरून घेऊ शकता। मी सर्व लाट्या बटरफ्लायच्या आकारासारख्या बनवून घेतलेल्या आहेत। बघा, हा पदार्थ दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे। आता या पदार्थाला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये 3 टीस्पून तेल टाकून घेतलेलं आहे।
तुम्ही यासाठी एखादं पातेलं किंवा कढई वापरू शकता। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊ, त्यासोबतच अर्धा टीस्पून जिरे, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरून घेतलेला छोटा कांदा। आता हा कांदा गुलाबीसर रंगावर तळून घेऊ। 1-2 मिनिटांनंतर कांदा मला गुलाबीसर रंगावर तळून झालेला आहे, तेव्हा आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेऊ आणि हा टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेऊ। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला आहे, तेव्हा आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून हळद टाकून घेऊ, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि आपण बनवून घेतलेली हिरवी पेस्ट शिल्लक राहिली होती ती पूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे। तुम्ही लहान मुलांसाठी हा पदार्थ बनवत असाल तर इतकं तिखट पुरेसं आहे, पण जर तुम्हाला हा पदार्थ थोडा झणझणीत बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 टीस्पून लाल तिखट टाकू शकता। हिरवी चटणी परतून घेतल्यानंतर याचा खमंग असा सुगंध येत आहे। आता यामध्ये टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1/2 टीस्पून गूळ टाकून घेऊ। त्यानंतर यामध्ये उकळलेलं एकदम कडकडीत गरम असं 3 ग्लास पाणी टाकून घेऊ। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। मीठ बेतानेच टाकायचं आहे कारण आपण लाटीमध्ये जे बटाट्याचं मिश्रण भरलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपल्या कणकेमध्ये सुद्धा मीठ आहे। याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण भरून घेतलेल्या ज्या लाट्या आहेत त्या लाट्या एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत। तर या पदार्थाला आपण भरलेली फळं म्हणू शकतो। आता सध्या हे फळं आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे तळाशी गेलेले आहेत, पण जेव्हा चांगले उकडून होतील तेव्हा हे पाण्याच्या वर तरंगतील। यावर एक झाकण ठेवून आपल्याला ही फळं उकडून घ्यायची आहेत। मधून मधून याला हलवत राहायचं आहे जेणेकरून फळं तळाला चिकटणार नाहीत। तुम्ही पाहू शकता हे छान उकडून झालेले आहेत आणि वर तरंगत आहेत। तर आपण चाकूने चेक करून पाहू। चेक केल्यानंतर चाकू सहजपणे आतमध्ये जातो म्हणजे आपले फळं उकडून तयार आहेत, हे शिजून तयार आहेत। तेव्हा आता आपण यामध्ये घोटून ठेवलेली डाळ टाकून घेऊ। या डाळीमध्ये मी शिजवताना जे पाणी टाकलेलं होतं तितकंच पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे, दुसरं पाणी ॲड केलेलं नव्हतं। यामध्ये डाळ टाकल्यानंतर याला अजून एक उकळी काढून घ्यायची आहे आणि डाळीमध्ये सुद्धा हे फळं थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत। डाळ टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने याला सतत हलवत राहायचं आहे। डाळ टाकल्यानंतर हे फळं तळाला खूप लवकर चिकटतात। बघा याला सुंदर असा रंग आलेला आहे आणि चवसुद्धा तितकीच जबरदस्त येते। वरण टाकल्यानंतर जवळपास 10 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत, म्हणजे डाळ फळांमध्ये छान मुरली जाईल। 10 मिनिट शिजवून घेतल्यानंतर फळं छान उकडून तयार आहेत। मी या पदार्थाला भरलेली वरणफळं असं म्हणत आहे, पण तुम्हाला यापेक्षा जर चांगलं नाव सुचत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा। आता ही वरणफळं आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। तुम्ही हा नवीन पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। मस्त पोटभरीचा पदार्थ आहे हा, आपल्या नेहमीच्या वरणफळांपेक्षा खूपच खमंग लागतो। यावर बारीक चिरलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊ। भरलेली फळं आपण गच्च बंद केली नव्हती, एकदम हलक्या हाताने बंद केली होती, कारण बघा आपण ही फळं दाबल्यानंतर एकदम मऊसूत आणि ज्युसी दिसत आहेत। यामध्ये सुद्धा वरणफळाचं वरण जावं आणि ही मस्त मऊसूत व्हावी म्हणून आपण हे गच्च बंद केलं नव्हतं। ही आगळी वेगळी आणि नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये लिहून सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पूर्णब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।